तर सध्या आपण दृश्य पाहतोय कोल्हापूरमधली बेळगावमध्ये जाणाऱ्या मराठी भाषिकांना सध्या इथे अडवलं जात आहे. काही वेळापूर्वी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आयोजित करण्यात आलाय. येणाऱ्या गाड्या देखील आम्ही महाराष्ट्रामध्ये घेणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा कोल्हापूरच्या दिशेने घेऊन जात आहेत. हे महाराष्ट्र सरकारला दडपशाही केले. महाराष्ट्र पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतले. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे सरकार हे मिलीभोगी सरकार आहे. हे मिलीभोगी सरकार आहे. तर आपण बघितलं की या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं अशा पद्धतीचा आरोप देखील या ठिकाणी शिवसैनिकांनी केलेला आहे. या सगळ्या शिवसैनिकांना आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पुन्हा एकदा कोल्हापूरच्या दिशेनं घेऊन जात आहेत. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आम्ही देखील अडवू अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि त्यामुळे काय झालं, तुम्हाला का अडवलं, कर्नाटक कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार मिळून हे दडपशाहीचं धोरण सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन चिरडण्याचं काम सुरू आहे. दडपशाही दडपशाही जाणार जाणार गणवी गमेन. तर आपण बघितलं या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांना अडवून पुन्हा एकदा कागलच्या दिशेनं कोल्हापूरच्या दिशेनं घेऊन जात आहेत. एकूणच जर आपण या ठिकाणी जर नजर टाकली तर खूप मोठ्या संख्येने शिवसैनिक हे कर्नाटकातून येणारी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना सगळ्या पोलिसांनी आंदोलन करू दिलेलं नाही. जर कर्नाटक प्रशासन कर्नाटक पोलीस आम्हाला सोडत नसतील तर आम्ही देखील कर्नाटकच्या गाड्या या ठिकाणी घेणार नाही अशी भूमिका या सगळ्या शिवसैनिकांनी घेतली होती. मात्र त्याला आता पोलिसांनी अडवलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोलनाक्यावरती रोखण्यात आलेलं आहे. हे सगळे शिवसैनिक ठाकरेंचे शिवसैनिक बेळगावमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होते पण या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुन्हा एकदा कागलच्या दिशेनं नेलं जात आहे. आज कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलं. या महामेळाव्याला महाराष्ट्रातल्या देखील काही नेत्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं पण या महामेळाव्याला कर्नाटक प्रशासनानं कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत कर्नाटक सरकारनं ही परवानगी नाकारली आणि मराठी भाषिकांची पुन्हा एकदा मुस्कटदाबी बेळगावमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. कोगनोळी टोलनाक्यावरची ही दृश्य आपण पाहतोय. याच टोलनाक्यावरून पुढे बेळगावमध्ये जाता येतं पण सध्या पोलिसांनी इथे जमलेल्या सगळ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलेलं आहे. त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाही आणि पुन्हा एकदा त्यांना कागलच्या दिशेनं नेलं जात आहे. पण आपण बेळगावमध्ये जाण्यावरती ठाम असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.